गाइज मी हे फुलपाखरू घेतलं आहे बोटावरती आणि काय झालं की तो बघता आहे बोटावरती यानं अंडे टाकले फुलपाखरानं ते त्याचंच नुकसान झालं. गाडीवरतीच्या हँडलवरती बसला होता त्यात त्याला घेतलं हातावरती त्याला वाटलं की मऊ जागा आहे म्हणजे त्याला वाटलं की एखादं झाडाचं फूल वगैरे काहीतरी आहे आणि फुलपाखरू काय तेच करते हे म्हणजे पतंग आहे फुलपाखरू हे नाही आहे कुठल्या तरी किडीचं पतंग आहे हे आणि या पतंगानं एकदम मऊ जागा समजून अंडे टाकलं आहे इथं पण परत अंडे पण टाकत आहे बघा अंडे टाकत आहे ते परत परत उडलं हे बघा अंडे टाकले त्यानं त्याला कुठेतरी चिटकून ठेवावं लागेल याला म्हणजे जेणेकरून त्या पतंगाचं पण वाटायला नको की आपले अंडी गेलीत वाया. जनरली पाहतोय की जे एखादी अडी राहते ती एखाद्या मऊ ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ऊन वारा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी अंडी टाकत असते आणि त्यापासून मग पतंगापासून एक अडी तयार होते आणि अडीपासून मग ते कोशामध्ये जाते आणि कोशातून पुन्हा पतंगात येते. आता ही पतंगाची प्रोसेस आहे ही सायकल असते ही कसं वाटले